UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास खलबत. शहांनी सांगितलेला प्लॅन अंमलात आणण्याबाबत आणि शिंदे गट दादा गटामध्ये आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती. येत्या 15 आठवड्यात 100 जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष, तर भाजपचं 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट. जिंकण्याची शक्यता असलेल्या 75 जागांवर भाजप भर देणार. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नकोत. मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडच्या जागेवर कुणाचाही दावा नाही. मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही, तर मुंबईतील 20 जागांवर ठाकरे आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम. भाजप मंत्र्यांच्या प्रकल्पाला अजित पवार यांचा ब्रेक. लोणावळ्यामधील चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा अजित पवारांकडून रद्द, नावात बदल करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. नागपूरमधील लाहोरी बारच्या मालकाची संजय राऊतांच्या विरोधामध्ये तक्रार. नागपूर अपघात प्रकरणामध्ये राऊतांकडून संकेत बावनकुळेसह 3 जणांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप. नागपुरातील अपघातग्रस्त गाडीमधील बिलामध्ये बीफचा उल्लेख. जिथे मतं बदलली जातात तिथे काहीही होऊ शकतं, बिलामध्ये सुद्धा बदल केला जाऊ शकतो, संजय राऊतांचा आरोप. राजेंद्र राऊत यांच्या आजपासून ठिय्या आंदोलन, तर 16 तारखेपासून बेमुदत उपोषण. मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. राजेंद्र राऊत यांना आरक्षण महत्वाचं नाही, पक्ष महत्वाचा. मराठा असून आरक्षणाच्या विरोधात जाऊन पक्षासाठी आंदोलन, जरांगेंची टीका. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती. चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.